बाजीराव सहाने आणि देशमुख, प्रेरणा बलकवडे, गणपतराव बाबा पाटील, सदाशिव शेळके, संजय पडोळ, आपल्या सहकारी साखर कारखाना, मार्केट कमिटी, जिल्हा परिषद, तालुका पंचायत त्यांचे उपस्थित असणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपस्थित असणारे सन्माननीय पदाधिकारी, माझ्या दिंडोरी पेठ कळवण देवळा या परिसरातून आलेले माझे शेतकरी बांधव, पत्रकार मित्र आणि माझ्या सहकारी मित्रांनो, आज आम्ही आपल्या सर्वांच्या परिसरामध्ये आलोय. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन, राजमाता जिजाऊंचं दर्शन घेऊन, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळण्याचं काम ज्या परिसरात केलं तिथं त्यांचं दर्शन घेऊन आम्ही निर्धार परिवर्तनाची यात्रा सुरू केली. यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष महाराष्ट्रातली आणि देशातली जनता भाजप शिवसेनेच्या सरकारच्या कारभाराला कंटाळली. मोठ्या अपेक्षा जनतेने नरेंद्र मोदी साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना देशामध्ये आणि राज्यामध्ये निवडून दिलं, त्यांच्या जोडीला शिवसेना गेली. तुम्ही अनेक वर्ष आदरणीय पवार साहेबांचा कारभार बघितला, भुजबळ साहेब आम्ही लोकांनी केलेला 15 वर्षाचा कारभार बघितला, पण आताच्या कारभारात काय बाहेर आलं, कोण समाधानी? तुम्ही सगळेजण दिंडोरी आणि या माझ्या नाशिकच्या परिसरामध्ये राहता, आदिवासी बिगर आदिवासी बांधव गुण्या गोविंदाने इथं त्या ठिकाणी नाचता, परंतु शेवटी तुमचा माझा प्रपंच करत असतानाची परिस्थिती काय? आज देश कोणत्या रस्त्याने चाललाय? माझ्या आधी श्रीराम शेट्टे, नरहरी झिरवाळ आणि जितेंद्र आव्हाडांनी बरेच दाखले तुम्हाला दिले. मित्रांनो, आम्ही जरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहोत. पवार साहेबांनी स्वाभिमानास्त या पक्षाची स्थापना केली, शेतकऱ्यांचा नेता म्हणून देशामध्ये एकाच नेत्याची ओळख आहे, ते म्हणजे तुमचे आमचे नेते आदरणीय पवार साहेब. आज भारतामध्ये शेतकऱ्यांचा नेता म्हणून दुसरा कुठला चेहरा तुमच्या समोर येतो का? कृषी मंत्री तुम्हाला काही आत्ताची मदत करतायत का? त्यांचं नावच लोकांना माहिती नाही. अहो, एवढी माझ्या शेतकऱ्याची थट्टा चालू ही या राज्य सरकारमध्ये भाऊसाहेब फुटकरांचं दुःखद निधन झालं. ते गेल्या वर्षी वारले, 2019 साल उघडून काढलं. आजपर्यंत तुमच्या माझ्या शेतकऱ्यांचं कृषी खातं महत्वाचं कुणालाही देण्यात आलं नाही. तात्पुरता चार्ज चंद्रकांत दादा पाटलांच्याकडे दिला. ही तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा करता? अहो, पवारसाहेब कृषी मंत्री होते आमच्या काळामध्ये. बाळासाहेब थोडा त्या ठिकाणी कृषी मंत्री होते. त्यांच्या आधीच्या काळामध्ये खडसे साहेब कृषी मंत्री होते. कृषी मंत्री हा 24 तास वेळ देणारा, शेतकऱ्यांचे प्रश्न जाणणारा माणूस असावा लागतो. परंतु तसे या सरकारला वाटत नाही. केंद्रातले तर मंत्री तुमच्या माझ्या सगळ्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा, टोमॅटो, ऊस, द्राक्ष ही पिकं आपण घेतो. काय कांद्याची अवस्था? मधल्या काळामध्ये 5 पैसे किलो कांदा नागपूरून टाकला. तुमच्या माझ्या नाशिकमध्ये तसा माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये पण कांदा होतो. जास्तीत जास्त कांदा पिकवणारे आपले 2 जिल्हे कधी कधी अडचणी येतात, प्रपंच करत असताना पण अडचणी येतात. तसं पाठीमागच्या काळामध्ये आपल्या विचाराचं सरकार असताना अडचणी यायच्या, पण कुठेही कांद्याचा शेतकरी अडचणीत आला, श्रीराम शेट्टी असेल, नरहरी झिरवाळ असेल किंवा इतर कुणी गणपतराव असतील, कुणी साहेबांना फोन केला आणि साहेबांना सांगितलं की पवार साहेब अशी अशी अडचण आहे, ताबडतोब पवार साहेब लक्ष घालायचे. नुसते लक्ष घालत नव्हते, नाशिकच्या दौऱ्यावर यायचे, बांधावर फिरायचे, काय प्रश्न ते समजून घ्यायचे. कांदा निर्यातीचं धोरण बदलायला लावायचे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करायची. पण आज मला आठवते त्यावेळेस
जळगावचे जैन इरिगेशन वाले पवारसाहेबांनी त्यांना सांगितलं, त्यांनी मालकाची ते वाढले आता, पण त्यांचे पवारसाहेबांचे अतिशय जवळचे संबंध, त्यांचे मुलं आता तो धंदा बघतात. त्यांनी सांगितलं कांद्यावर प्रक्रिया करणारा काहीतरी उद्योग तुम्ही जळगावला सुरू करा. दिंडोळीकरांनो जाऊन बघा तुम्ही उद्योग सुरू झाला कशाकरता पवारसाहेबांनी सांगितलं का? तर ज्यावेळेस डिमांड आणि सप्लाय याचा ताळमेळ बसत नाही तो वेळेस कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होतो, फार त्याचा रसा तळाला जातो, प्रपंच कसा करणं त्याला अवघड जात ही अवस्था असते. आणि मध्ये काय सांगता की 200 रुपये वाढवून, अरे काय 200 रुपये, 200 रुपयाने काय होत, काय मिळतं 200 रुपयामध्ये? तुम्ही क्विंटलला 200 रुपये मदत करता, तुम्ही अजूनही त्याच्यावर झालेल्या आमच्या जखमेवर वीट चोळण्याचं काम करताय. त्या पद्धतीचं कारभार आज तिथं पाहायला मिळतो. शेतकरी मित्रांनो तुम्ही अनेक जण शेतकरी आहात, मी माझी शेतीवाडी करतो, इथं बसणारे अनेक जण शेतीवाडी करतात. तुम्ही मला सांगा आमच्या सभागृहामध्ये दर आली भुजबळ साहेब आम्ही सगळे असताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 90 लाख शेतकऱ्यांची 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी मी केलेली, देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी. माझ्या इथं आलेल्या शेतकऱ्यांच्या किती लोकांची कर्जमाफी या भाजप शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये झाली त्यांनी हात वर का? भुजबळ साहेब एक हात वर होते झाली नाही म्हणजे सात वर नाही ना. आणि मग तेच सांगतोय की हिरवी यादी होय होय हिरवी यादी, पिवळी यादी, लाल यादी, या याद्या रंगीबेरंगी याद्या कशाला पाहिजे? बायकोला घेऊन या. अरे बायकोचं काय काम, आम्ही येऊ ना, आम्ही आमचा फॉर्म भरू, आमच्या पत्नीच्या नावावर जर शेती असेल तर तिची सही आणू, जर आमची पत्नी शिकलेली नसेल तर तिचा अंत आणू. पण तुम्ही कशा करता आम्हाला बोलवताय? तुम्हाला कर्जमाफी करायची का माझ्या शेतकऱ्यांची थट्टा करायची? तुम्ही निंदा नाराज ती करायला सरकारमध्ये गेलाय. माझ्याकडे क्लिप आहे, त्याच्यामध्ये स्वतः पंतप्रधान होण्याच्या आधी नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं मेरे किसान भाई भाई को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहले ही मीटिंग में पहला काम किसानों की कर्जमाफी का काम करके दिया जाएगा और मैं खुद इस काम को करवा के रहूंगा, ये मेरी जिम्मेवारी है. आता माझ्या फोन मध्ये त्यांची क्लिप आहे. कुठे विसरले का खोटं बोलू? देशामध्ये आमचं युपीएचं सरकार असताना मुख्यमंत्री पवारसाहेब असताना पवारसाहेबांनी 71,000 कोटीची कर्जमाफी केली होती का नव्हती? त्यावेळेस माझ्या शेतकऱ्यांना मदत झाली का नाही? सातबारा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही 2-3 वर्ष कर्जमाफीला लावली नाही. आम्ही पण सरकारमध्ये होतो, काही माझ्या 12 हजारचा शेतकरी त्याच्यामध्ये वंचित राहत होते. 7,500 कोटी रुपये त्यावेळेस जयंत पाटील अर्थमंत्री होते. भुजबळ साहेबांनी आम्ही जयंतरावांना सांगितलं तुम्ही 7,000 कोटी द्या आणि तो विषय संपून टाका. अरे शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणत असणारी माणसं तिथं असावी लागतात, तिथं तसं नाहीये. तुम्ही मंत्रिमंडळामध्ये नजर टाका ना, एवढा मोठा माझा नाशिक जिल्हा, एक देखील नाशिक जिल्ह्यामध्ये मंत्री करावं असं वाटलं नाही त्यांना का? दुसरीकडचे मंत्री करून आमच्या इथं पाठवतात काय? नाशिककरांनी चूक केली, खासदार निवडून दिले, आमदार निवडून दिले, तरी देखील ते करत नाही. आणि म्हणून मित्रांनो उद्याची लोकसभेची विधानसभेची निवडणूक फार महत्वाची आहे. आपल्या प्रपंचाचा जसं कांद्याचं वाटोळं झालंय तसं टोमॅटोचं वाटोळं झालं. माझ्या इथं बऱ्याच ठिकाणी टोमॅटो लागून टाकला, परवडतच. खताच्या किमती वाढल्या, बियाण्याच्या किमती वाढल्या, पॅकिंगच्या किमती वाढल्या आणि भाव वाढले. ते काढणं आणि पॅकिंग करणं आणि दुसरीकडे पाठवणं हेही परवडलं. उलट आम्हाला पट्टी यायला लागली. त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस साहेब आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देऊ शकत नाही. इथं माझ्या कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कादवाचे श्रीराम शेटे बसले. 2600 रुपये याचा भाव असत होता, 2000 रुपये दिले,
सहाशे रुपये टप्प्याटप्प्याने देणार. काही अवस्था आली, कारण जो साखरेला दर 29 रुपये, त्या 29 रुपये दरात साखर उचलायला टेंडरच भरत नाही. नुसतं एफआरपी द्या म्हणून सांगताय. साहेबांनी गेल्या आठवड्यामध्ये सह्याद्रीला मीटिंग घेतली, मुख्यमंत्र्यांना सांगितलं की मुख्यमंत्री महोदय, पाठिंबाच्या काळामध्ये अशा प्रकारच्या अडचणी आल्या तर विलासराव देशमुखांच्या सरकारने परदेशात साखर पाठवायला क्विंटलला 100 रुपये अनुदान दिलं, आम्ही केंद्रामध्ये 100 रुपये अनुदान दिलं, आपली साखर परदेशात गेल्यानंतर कुठेतरी इथं भाव वाढतील, माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतील. परंतु तशा प्रकारे निर्णय घेण्याची क्षमता त्या सरकारमध्ये नाही. आता तर नितीन गडकरींनी आमच्या सातारा सांगलीमध्ये आले आणि त्यांच्या हातामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आहे, खुशाल बँकांना सांगितलं तुम्ही साखर कारखान्याला पैसे देऊ नका. अरे तेवढा धंदा 2 पैसे मिळून देणारा माझ्या शेतकऱ्याला राहिलेला. आमचं ज्वारी बाजरी गव्हास मके भागत नाही, आमच्या भाजीपाल्याला भाव नाही, आमच्या फळांना भाव नाही, आम्हाला द्राक्षामध्ये देखील कधी एकदम थंडी येते, द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत येतो, कधी कधी आम्ही परदेशात माल पाठवतो, काही व्यापारी आमच्या शेतकऱ्यांना फसवतात, काही जण इथं येऊन आमच्या भागा घेतात, पहिले पैसे देतात, थोडा अडवान्स देतो आणि आमच्या शेतकऱ्याचा विश्वास बसतो आणि नंतर तो व्यापारी आमच्या शेतकऱ्याला टांग मारून पळून जातो. काय करावं शेतकऱ्यांना? पुढाकार मागावं, कुणाला न्याय मागावा, हे सरकारचं काम नाही का? परंतु सरकार त्याच्यामध्ये लक्ष देत नाही. म्हणून माझा द्राक्ष उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी अडचणीमध्ये, त्याला देखील वायदरीच्या बाबतीत मदत केली जात नाही. पवार साहेबांनी वायदरीचं धोरण आखलं, फक्त आणि फक्त माझ्या द्राक्ष बागायतदारांना भाव मिळावा. साहेबांनी दुनियाची बाजारपेठ उपलब्ध करून दिली. माझ्या जळगावची केळी पाठवायला अडचण येत होती, रेल्वेच्या वॅगनच्या वॅगन पवार साहेबांनी उपलब्ध करून दिली. फक्त साहेबांच्याकडे प्रश्न घेऊन गेला की साहेब त्या प्रश्नाची सोडवणूक करायची. पायलट योजना राबवल्या, संशोधनाच्या करता करोडो रुपये दिले, कृषी विज्ञान केंद्र काढली, ऍग्रिकल्चर कॉलेजेस काढले, कशा करता माझ्या शेतकऱ्याचा मुलगा मुलगी शिकली पाहिजे, त्याला चांगलं ज्ञान मिळालं पाहिजे, आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची, राष्ट्रीय फलोत्पादन योजना राबवली. कुणाकरता राबवली? शेतकऱ्यांच्या करता राबवली. आज कोण काय करतंय? अहो तुम्हाला यादी जर वाचली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यापासून एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना दिलेल्या आहेत, एकही योजना सर्वसामान्य माणसाला मदत करणारी नाहीये. आणि आता उसाला सांगितले कारखान्याला पैसे देऊ नका, तुमचा कागवा कारखाना 1250 टनी आहे. श्रीराम शेटे साहेब साखर कारखाना संघाचे देखील उपाध्यक्ष होते, त्याच्यामध्ये त्यांना प्रयत्न करायचा वाढवायचा, 2500 टनी कारखाना करायचा. आज माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्यातल्या त्यात चांगला कागवाच कारखाना चालला, ते चांगलं. मगाशी नरहरी झिरवाळजी बोलत असताना सांगितलं काय आपल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अवस्था झाली, कोण चेअरमन, काय करतात भाजपाचे नेते त्याच्या चेअरमन, तिथं आज माझ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाहीये. आता देशातली हवा बदला लागलं, मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान तेलंगणा मिझोराम हरले, आता शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न चाललाय, चर्चा चालू आहे. निवडणुकीच्या आधी काहीतरी शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी काय दिलंय, मग काही शेतकऱ्यांना इथं काय देता येईल? अहो तुमचे माझे पीक विम्याचे पैसे घेता 4000 कोटी रुपये आपण शेतकऱ्यांनी भरल्यानंतर पीक विम्याची नुकसान भरपाई 2000 कोटी मिळतील आणि 2000 कोटी रुपये विमा कंपन्यांच्या खिशात जातील. त्याचं उत्तर भाजपा शिवसेना देऊ शकत नाही. तुम्ही कुणाची धन करायला आलाय? माझ्या शेतकऱ्याला मदत करायला आलाय का? त्या विमा कंपन्यांची मोठी मोठी माणसं आहेत, त्यांना तुम्ही मोठं करायला, परदेशातल्या कंपन्या आहेत, परराज्यातल्या कंपन्या आहेत, त्यांना मोठं करतात. ही अवस्था आहे. त्याच्यामुळे माझा ऊस उत्पादक शेतकरी पण आज अडचणीमध्ये, त्यालाही न्याय दिला जात नाही, त्यालाही एफआरपी दिली जात नाही.
दुष्काळाचं सावट आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 250 जास्त तालुक्यामध्ये दुष्काळ आहे. प्यायला पाणी नाहीये, शेतीला पाणी नाहीये, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत. आम्ही आमच्या काळामध्ये नरहरी झिरवाळनी आमच्या मागे लागून काळुंदरा, राजबारी, गुळवंडी, नडगदरी या पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आम्ही दिलं. आता भाजप शिवसेनेचं सरकार आलं, ते शासन आता हे मंजूर करत नाही का? माझ्या आदिवासी बिगर आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळेल, उद्याच्याला त्यांच्या शेतामध्ये पाणी आलं, शिवारामध्ये पाणी आलं की त्यांची माझी शेती फुलेल, त्यांचा संसार मार्गी लागेल म्हणून तुम्ही देत नाही. आज नितीन गडकरींनी काल नागपूरला सांगितलं जलसंपदा विभागाचं बजेट वाढवा. दिंडवीकरांनो, या आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणामध्ये 25,000 कोटी रुपये जलसंपदा खात्याला वर्षाला दिले जातात, आपल्या इथे 8,000 कोटी रुपये. कशी कामं होणार, कसे प्रश्न सुटणार? माझ्या इथं या परिसरामध्ये मांजरपाडा, सारंगवाडी, धोंडाळपाडा, अंबाड, शृंगारपाडा, चिमणपाडा, पायरपाडा, वाघार, करंजवण, वणीखुर्द, जोरण, मांजरपाडा, दोर सदरची सर्व वळण योजना निधी अभावी आता त्या ठिकाणी अपूर्ण आहे. आहे ना बाबा, जोगवडी आहे, सुकलं माझं जोगवडी आहे. शेवटी शेतकरी आपला त्यांनी आठवण करून दिली, माझ्याकडनं राहिलं, त्याच्यामुळे त्याचाही बरोबर आहे. शेवटी त्याचाही प्रश्न सुटला पाहिजे, त्याच्या भागामध्ये पाणी मिळालं पाहिजे, त्याची मुलं बाळ संसार किती वर्ष पुसळाशिवाय काही काही ठिकाणी उभं ना, कधीतरी आम्हाला वाटतं ना. आमच्याही भागामध्ये टोमॅटो पिकावे, द्राक्ष पिकावी, ऊस यावा, कांदा पिकावा, फळबागा लागावा, भाजीपाला लागावा, आमच्याही घरामध्ये आर्थिक सुबत्ता यावी. काय चुक आहे आमच्या? परंतु हे सरकार तिथं देत नाही. दिल्लीमध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये गडकरी साहेब या खात्याचे मंत्री, गडकरी साहेब म्हणतील मी पाहिजे तेवढा पैसा देतो. इकडं ते सांगतात पाहिजे तेवढा पैसा देतो, इकडं हे पैसा देत नाही. नक्की कोण खरं बोलत, कोण खोटं बोलत? अक्षरशः गादर दाखवण्याचं काम चाललं, फसवणूक करण्याचं काम चाललं, भूलथापा देण्याचं काम चाललं, चुनावी जुमले चालले, त्याची कुठंतरी जाणीव माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांनी या निमित्तानं ठेवली पाहिजे. नदी जोड प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं दमणगंगा नारपारचं पाणी माझ्या दुष्काळी भागाला वळवण्याचा करता डीपीआर केला जात नाही, मात्र जल करार करण्याची घाई त्या ठिकाणी चालते का? तर गुजरातचे असणारे पंतप्रधानांना खुश करायचं या महाराष्ट्राचा सरकारचा डाव. स्वतः माझ्या माग भुजबळ साहेबांनी सांगितलं होतं, अजित ह्याच्याकरता तू मदत कर, त्याच्याकरता पैसा दे. आम्ही आमच्या परीने योजना काही सुरू केले, त्याला निधी दिला, नंतर आमचं सरकार आल्यामुळे ते थांबलं आणि आता मात्र जल करार करण्याची घाई चाललेली आहे. महाराष्ट्राचं दमणगंगाचं 36 TMC आणि नारपार मधील 20 TMC पाणी गुजरातला कायमस्वरूपी द्यायचा करा, हा आता लवकरच करायचा ह्याचा डाव. अरे तुम्ही पहिल्यांदा आपल्या लोकांना पाणी द्या ना. माझे सुनते आप्पाचे पवार वारले ते मला सांगत होते, अजित पुढं पाणी पाण्यावर पुढं पाण्यावर अक्षरशः युद्ध होती, पाण्यावर युद्ध होती. पाण्या पाण्यामध्ये गावागावामध्ये, तालुक्या तालुक्यामध्ये, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये, विभागा विभागामध्ये, मग मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, आम्हाला मिळालं पाहिजे, आम्हाला मिळालं पाहिजे. कारण पाणी हे जीवन आहे, पाणी असेल तर सर्व काही आहे. तुमच्या आमच्या अंगात नुसतं पाणी आणून असून चालत नाही, शिवारामध्ये पाणी पाहिजे, आपल्या परिसरामध्ये पाणी पाहिजे. आणि त्या पद्धतीनं हे आता MOU नदी जोडला केला तर 10,000 कोटी रुपये देऊ अशा पद्धतीने यांना गाजा दाखवतो. जसं अहमदाबाद टू मुंबई
1.25 लाख कोटी रुपयाची बुलेट ट्रेन केली तर आम्ही तुम्हाला मदत करू. आणि त्या बुलेट ट्रेनचा माझ्या दिंडोरीला काय उपयोग आहे, माझ्या पेठला काय उपयोग आहे, माझ्या त्या ठिकाणी कळवण असेल, सुरगाणा असेल, त्या माझ्या भागाला काय त्याचा उपयोग आहे? काही आम्हाला कुणाला उपयोग नाही. पश्चिम महाराष्ट्राला नाही, उत्तर महाराष्ट्राला नाही, कोकणला नाही. पण निव्वळ पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून त्याला पैसे, हे बरोबर नाही. आधी आहे त्यांची रेल्वे लिंक करा, आहे तिथली रेल्वे स्टेशन चांगली करा, डबे चांगले करा. ज्याला पहिली गरज आहे ती भागवा ना, नको ते करण्याच्या करता काय करता. पण त्याच्याकडे लक्ष नाही आणि त्याच्यामुळं 10,000 कोटी रुपये देऊ अशा पद्धतीनं दबाव केंद्र सरकार टाकत आहे. त्यामुळं तुमच्या माझ्या महाराष्ट्राचं 56 TMC पाण्याचे अधिकार हे याच्यातून गुजरातला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या कराराला सर्व ताकदीविषयी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी विरोध करतोय. त्याच्यामध्ये रस्त्यावर सभागृहात आम्ही विरोध करू. हे संपूर्ण पाणी माझ्या गोदावरी गिरणा खोऱ्यामध्ये वळवलं गेलं पाहिजे, माझ्या उत्तर महाराष्ट्राला मिळालं पाहिजे, माझ्या मराठवाड्याला मिळालं पाहिजे. स्थानिकांना विस्थापित न करता त्यांना ते पाणी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली पाहिजे. परंतु तसं लक्ष आज हे भाजप शिवसेनेचं सरकार देत नाही. तुम्हाला माहिती आहे दिंडोरी शहरांनो 56 TMC पाणी, एका TMC पाण्यामध्ये 12 महिने 10,000 एकर शेती भिजली. किती? 10,000 एकर क्षेत्र एका TMC पाण्यामध्ये 12 महिने भिजत. 56 TMC पाणी म्हणजे 5,60,000 एकराला, नीट ऐका, 5,60,000 एकर एवढ्याला 12 महिने पुरेल एवढं पाणी. आणि डाव काय चाललाय? गुजरातला जायचं का? तर आम्ही लोक सरकारमध्ये नाही, आम्ही असतो तर नसतं दिलं. आम्ही 15 वर्ष ते मागत होतो, आम्ही नाही दिलं. आम्ही सांगितलं की तुम्हाला पाणी पाहिजे असेल त्या बद्दल तुम्ही आम्हाला किती पाणी देणार आहे ते बोला. उकाई धरणाच्या बद्दल आम्ही करार करत होतो. आपल्या तापी खोऱ्यात आम्ही तिकडं प्रकाशा बॅरेज, सारंगखेडा बॅरेज, सुलौने बॅरेज ते तिथं केले. तिथं प्रचंड पाणी पलीकडे गुजरात मध्ये वाहत. ठीक आहे, गुजरात पण आपलंच राज्य नाही असं नाही, परंतु आम्ही उपाशी, आम्ही तांडलेलं आणि त्यांना पाणी द्यायचं असं कसं चाललं? हे असं काही चाललं? हे सरकार करतंय, हे सरकार तुमच्या मुळावर उठलेलं आहे. बाकीचे तर अनेक प्रश्न आहेत, ते सांगायला रात्र पुरायची नाही. याचा विचार आजच्या सभेच्या निमित्तानं आलेल्या माझ्या सर्व सहकारी मित्रांनी या निमित्तानं ध्यानामध्ये त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. नुसतं हे नाही, त्याच्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याला अनुदान देण्याच्या बद्दल देखील त्या बाबतीमध्ये हे सरकार तयार नाहीये. त्याच्यामध्ये नुसतं मुदत वाढवण्याची कामं चाललेली आहे. आज पर्यंत माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय अनुदान मिळालंय ते त्या ठिकाणी सांगितलं जात नाही. 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर फक्त 33 दिवसाचं अनुदान असंच आहे. आम्ही मध्या काळामध्ये सगळ्यांनी मागणी केली की दूध उत्पादक शेतकऱ्यांना 2 पैसे मिळून देण्याच्या करता आमचं दूध 19 आणि 20 रुपये लिटर निघाले. तुमच्या इथं दूध काही विकतं का? काय लिटर? 20 रुपये. आम्ही त्यांना म्हणलं की आमच्या काळामध्ये 25 रुपये लिटर दुधाचा भाव होता. त्याच्यामध्ये पेन, हिरवा चारा, वाढलेला चारा, शेण काढणं, धार काढणं, त्याची सगळी देखभाल करणं त्याच्याशिवाय परवडत नाही. आम्ही 25 रुपये देत होतो, आता भाव घसरलेले, तुम्ही लक्ष देत नाही म्हणून मार्ग काढतो. पवार साहेबांनी आम्ही त्या काळामध्ये 2 रुपये लिटरला पावडर तयार करायला पैसे दिले होते आणि 25-26 रुपये भाव राहील. आता 19 आणि 20 रुपये भाव मिळतो. ही पाण्याची बाटली आहे ना, ही पाण्याची बाटली केवढ्याला मिळते? 20 रुपये. नुसती पाण्याची बाटली 20 रुपये आणि गाईच्या स्तरात दूध 20 रुपये, हा न्याय शेतकऱ्याला? पाण्याच्या बाटलीची आणि दुधाची तुलना होऊ शकते का? मग सरकारला कळत नाही. आम्ही सभागृहात मांडतो,
पायऱ्यावर बसतो, कामकाज होऊन देत नाही, घोषणा करतात कृती काही करत नाही, पैसा देत नाही. 5 लाख कोटी रुपये कर्जाचा डोंगर तुमच्या माझ्या राज्यावर तयार केलेला आहे, कुठे गेला पैसा? आता बघा, निवडणूक आली परवा, कॅबिनेटला 700 कोटी रुपये जाहीर करून टाकले. अरे कधी तुम्ही जाहीर करता? आता फार तुमचं संपत आलं वर्ष आणि तुम्ही आता जाहीर करता, मग 4-5 वर्ष का लोक म्हणतात? तुम्ही डिझेलच्या किमती वाढवताय, पेट्रोलच्या किमती वाढवताय. इथं माझ्या महिला बसल्या, आमच्या काळामध्ये 350 रुपयाला गॅस सिलेंडर होतं, आता 950 रुपयाला झाले, हे का आश्चर्य नाही? अशा पद्धतीनं तुमची आमची फसवणूक करताय. हे जे काही कारभार चाललाय, या कारभाराला आता आपल्याला सगळ्यांना थांबवायचंय. म्हणून मित्रांनो, माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती, इतकं खालच्या पातळीचं राजकारण चाललं. इथं भुजबळ साहेब असते, जितेंद्र आव्हाड पुढच्या सभेला गेले, जितेंद्र आव्हाड आणि भुजबळ साहेबांना सुरक्षा व्यवस्था कमी केली. का कमी केली? आम्ही देखील सरकारमध्ये असताना शिवसेनेला सुरक्षा व्यवस्था देतो, बाळासाहेब ठाकरेंना देतो, ज्यांच्या ज्यांच्या जीवाला धोका आहे त्यांना त्यांना सुरक्षा व्यवस्था दिली जाते. आणि त्याच्यातनं जितेंद्रला पण तशा प्रकारची कागदपत्र पाहायला मिळाली, भुजबळ साहेबांना पण. पण निवड आता निर्धार परिवर्तनाची यात्रा चालली आणि भुजबळ साहेब, जितेंद्र आव्हाड आणि हे नेते मंडळी भाजप शिवसेनेला त्या ठिकाणी टीका करतात, खरं ते तुमच्या समोर ठेवतात, त्यामुळं त्यांचं सुरक्षा व्यवस्था कमी केली. हे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर? अरे शाहू फुले आंबेडकरांचा विचार कुठं आणि या लोकांचा विचार कुठं? आम्ही पण 15-15 वर्ष सरकारमध्ये असताना मुंडे साहेबांना सुरक्षा व्यवस्था द्यायचो, जे जे त्यांचे महत्वाचे नेते होते आणि पोलीस सांगायचे, पोलिसांनी सांगितलं ह्यांना सुरक्षा व्यवस्था द्या तरी कमी का? ही अवस्था आहे. तुम्हाला माहित आहे हे सरकार तर काय म्हणजे कस काय न बोललेलं बघ. त्यांनी मधी एक मंत्री एका नाशिक जिल्ह्यातल्या कारखान्यात, नाही माझ्या नंदुरबारच्या कारखान्यात, बिस्लरीचं प्लांट सुरू करण्याच्या करता, कारखाना सुरू करण्याच्या करता गेले. ते चेअरमन म्हणले, साहेब आम्ही आमच्या कारखान्यामध्ये दारू तयार करतो, त्या दारूचं नाव महाराजा दारू, ती आमची खपली दाखवली. ते मंत्री काय म्हणतात? तुम्ही असं करा, तुम्ही महिलेचं नाव देऊन टाक, लगेच दारू खपली. महिलेचं नाव देऊ? तुम्ही महिला समाजामध्ये एक महत्वाचा घटक आहे, त्यांची तुम्ही अशा प्रकारची चेष्टा करता? अहो मधी तुम्ही पेपरला वाचलं का, दिंडोरीकरांनो, नाशिककरांनो, दारूचा घरपोच पुरवठा कुणी त्या मंत्र्यांनी काढलं. आता सरकारच्या विचार सरकारनी सुप्रीम कोर्टात डासबार बंदीवर योग्य तो पाठपुरावा न केल्यामुळं सुप्रीम कोर्टानी डासबार बंदी त्या ठिकाणी काही बाबतीमध्ये शिथिल करण्याचा प्रयत्न केला. आणि आता मात्र आम्ही आर आर पाटलांच्या काळामध्ये सगळ्यांनी मिळून डासबार बंदी केली. का? आमची मुलं चुकीच्या रस्त्याने जाऊ नये. आम्ही गुटखा बंदी केली. का? की गुटखा खाऊन काही काहींना कॅन्सर होतो आणि बिचारे मरता, त्याच्याकरता आम्ही ते त्यांनी काढलं. भरकोच दाम करायची याच्याकरता हे सरकार निवडून दिलं. का लोकांना तुम्ही व्यसनाधीन करता? आमचे साधू संत काय सांगतात? तुकोबांनी काय सांगितलं? माऊलींनी काय सांगितलं? आणि तुम्ही मात्र या पद्धतीचा विचार लोकांच्या समोर मांडतात, हे सरकार आपल्याला नकोय. म्हणून निर्धार परिवर्तनाचा या गोष्टीचा आपण सगळ्यांनी या निमित्तानं विचार केला पाहिजे. अहो इतके दिवस लोकांना जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये वाटण्याचा प्रयत्न करत होते. या 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये तर एका काँग्रेसच्या नेत्याचं त्यांनी गोत्रच काढलं. ह्याचं गोत्र काय? अरे म्हणलं त्याच्या गोत्राचा तुमचा काय संबंध आहे? मी इथं बोलतो, तुम्हाला अजित पवारच्या गोत्राचा काही संबंध आहे का? माझं मी गोत्र बघून घेईन. आपल्या रोजीरोटीचा प्रश्न सोडू ना. आपल्या मुला मुलींना नोकरी मिळत नाही, ती बेरोजगिरी हटवण्याचा प्रयत्न करू ना. पण गोत्र काढून लोकांचं दिशाभूल करायची. मधी तर एका भाजपच्या
नेत्याने काढलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचा 11वा अवतार आहे. 11वा अवतार. आता हे पटतं का आपल्याला? ठीक आहे, पंतप्रधान आहेत, 125 कोटी जनतेचे, त्याच्याबद्दल आदराची भावना आमची आहे. पण तुम्ही काहीतरी देवा धर्माच्याच लाईनीमध्ये या लोकांना जर बसवायला लागला तर समाज कसं संकेत, समाज कसं ऐकेल? प्रत्येकाची कुठे ना कुठे श्रद्धा असते, त्याबद्दल दुमत नाही. पण ह्या पद्धतीनं तुम्ही जर लोकांची दिशाभूल करायला राखला तर हे कदापि कुणी सहन करणार नाही. अहो मगाशी बोलत असताना जितेंद्रने सांगितलं 564 कोटी रुपये युपीए सरकारच्या काळामध्ये घेतलेलं राफेलचं विमान आता 1600 कोटी रुपयाला का घेता, याचं उत्तर कुणी देत नाही. बाकीचंच काढतात, बोफरचं काढतात. अरे बोफरचं जुनं झालं ना, त्याच्यावर तुमचं सरकार वाजपेयीचं आलं, त्याच्यावर पुन्हा आता तुमचं सरकार आलं. शोधा ना कोण चुकीचं केलेलं असेल तर त्याला पांघरून ठेवा असं आम्ही म्हणणार नाही. पण आम्ही जे सांगतोय की आमच्या काळात आमच्या वरिष्ठांनी 500 कोटी रुपयाचं घेतलेलं विमान असा काय चमत्कार झाला, अशी काय महागाई वाढली की ते 1600 कोटी रुपयाला झालं. शेवटी जनतेचा पैसा आहे, तुमच्या आमच्या टॅक्स मध्ये जातो पैसा, त्याचंही उत्तर त्या ठिकाणी हे सरकार देत नाही. मित्रांनो, ज्यावेळेस आपलं सरकार होत त्यावेळेस 99% देशातल्या जनतेकडं, नीट ऐका, 99% जनतेकडं किती जमीन आणि प्रॉपर्टी आणि पैसा सगळं काही होत 51%, आणि 1% लोकांच्याकडं 49% जमीन जुमला प्रॉपर्टी वगैरे पैसा वगैरे होतो. आता मधी सर्वे आला, दरवर्षी सर्वे येतो, त्याच्यात 99% लोक जे आपल्या काळात 51% लोकांच्याकडं म्हणजे 99% लोकांच्याकडं 51% प्रॉपर्टी होती सगळा जमीन जुमला, त्या आता 99% लोकांच्याकडं 27% राहिली त्याच्यात, आणि 1% लोकांची 73% झाली. अडाणी अंबानी हे श्रीमंत झाले, मोठी मोठी लोक श्रीमंत झाले, गरीब गरीब होत चालले. नोटाबंदीमुळं ते मगाशी नरहरी चिरवाळनी सांगितलेलं खरं, मी पण ऐकलं, आता 2000ची नोट बंद करायची. त्यांनी मधी नोटाबंदी करून तुमचं माझं अतोनात नुकसान केलं. जसं राफेलमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय तसं नोटाबंदीमध्ये देखील प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. आरबीआय सांगायलाच तयार नाही किती नोटा जमा झाल्या. 2 वर्ष होऊन गेली नोव्हेंबरमध्ये, डिसेंबर जानेवारी 2 वर्ष 2 महिने होत आले तरी हिशोब देत नाही किती काळा पैसा जमा झाला, किती नकली नोटा आल्या, किती 1000च्या नोटा जमा झाल्या, किती 500च्या नोटा जमा झाल्या. अरे द्याला उत्तर. शेवटी आज सगळ्यांचा अधिकार आहे, हुकुमशाही नाही चालणार, दंडुकेशाही नाही सहन केली जाणार. सद्दाम हुसेन त्याच्यामध्ये हिटलर यांचाही चाललं नाही. ज्या ज्या वेळेस जगामध्ये ज्या ज्या देशात हुकुमशाही आली तिथं क्रांती झाली हा इतिहास आहे. मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचं काम चाललेलं आहे, याचा विचार माझ्या दिंडोरीकरांनी केला पाहिजे. 2 कोटी युवकांना नोकऱ्या देणार होते, नाही नोकऱ्या मिळाल्या, उलट ज्यांच्या नोकऱ्या होत्या त्यांच्या नोकऱ्या गेल्या. दिंडोरीकरांनो, नाशिककरांनो मला सांगा, त्यांच्या 4 वर्षाच्या काळामध्ये एक तरी नवीन कारखाना तुमच्याकडे आला का? नाही आला. एक तरी नवीन नोकऱ्या मिळाल्या? भुजबळ साहेबांच्या काळामध्ये ते तुमचे पालकमंत्री आणि राज्याचे नेते असताना ज्या पद्धतीनं रस्त्याची कामं, पाण्याची कामं, इरिगेशनची कामं, वेगवेगळ्या प्रकारची कामं मोठ्या प्रमाणात चाललेली होती तशी कामं आता चालू आहेत का? नाही चालू. कारण तुमचं तिथं म्हणणं मांडायला मंत्री मंडळातच कोण नाही ना, कोण मांडणार नाशिकचे प्रश्न? कुणीतरी पाहिजे ना. तुमच्या गावचा सरपंच ज्यावेळेस आमच्याकडे सांगतो तो तिथला प्रमुख असतो. तसं आज अनेक जिल्ह्यांमध्ये मुस्लिम समाजाचा आहे, मुस्लिम समाजाचा हे देखील मंत्री घेतलं का की आपले सहकारी नाही आहे, देशाच्या उभारणीमध्ये त्यांची महत्वाची भूमिका नाही आहे. एपीजे अब्दुल कलाम केवढं मोठं काम केलं त्यांनी,
किती चांगल्या पद्धतीनं आज देशाला एक दिशा देण्याचं काम केलं. राष्ट्रपती कसा असावा त्याचा आदर्श आपल्याला एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी दिले. खूप लोकांची नावं घेता येतात. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळची विनंती राहणार आहे. खूप गोष्टी त्या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत, परंतु माझ्यानंतर भुजबळ साहेबांचं त्या ठिकाणी भाषण आहे. खर तर भुजबळ साहेब ते हे दाखवायचं का नको आता ते जय पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये 25,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकरी न्याय मिळत नाही म्हणून स्वतःच सरळ रस्ता आहे आणि त्याच्यात शेतकरी किंवा त्याची पत्नी उडी मारते तरी सरकार काही करत नाही. काल मला नाशिकमध्ये सांगितलं, दादा गेल्या आठवड्यात 3 नाशिकमध्ये खून झाले तरी सरकार काही करत नाही. कायदा सुव्यवस्थेचा भोजवारा उडालेला आज 2 लाख जागा माझ्या महाराष्ट्रामध्ये रिक्त आहे तरी भरल्या जात नाही. शिक्षणाचा खेळ खंडोबा केलेला आहे. कुठलंच काम तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये नीट चाललेलं नाहीये. आज इथं नरहरी झिरवाळाने आम्ही सगळेजण काम करतोय. मित्रांनो, निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये लोकसभेचा उमेदवार आदरणीय पवार साहेब घड्याळाचं चिन्ह देती तो तुम्ही त्या ठिकाणी निवडून आणायचा. यावेळेस मात्र तुम्ही गप्पा बसायचं नाही. तुम्हाला जर कांद्याला भाव पाहिजे असेल, टोमॅटोला भाव पाहिजे असेल, द्राक्षाला न्याय पाहिजे असेल, उसाला न्याय पाहिजे असेल, तुमची बेरोजगारी हटवायची असेल, तुम्हाला पाण्याचे प्रश्न सोडवायचे असते, तुमच्या इथं आर्थिक सुबत्ता आणायची असेल, गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला बदल करायला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं येणाऱ्या लोकसभेमध्ये निर्धार परिवर्तनाचा करून एक एक खासदार पवारसाहेबांच्या विचाराचा दिल्लीमध्ये आपल्याला पाठवावा लागेल. काँग्रेसशी आम्ही त्या ठिकाणी बरोबर एकत्रपणे जातोय, मित्र पक्षांना एकत्र घेतोय आणि ह्याच्यातून आपल्याला आता देशाला राज्याला बाहेर काढल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्याशिवाय तुम्हाला मला चांगले दिवस पाहायला मिळणार नाही. हे यांचं खोटं नाटक आता झालं गेलं ते गंगेला मिळालं या पद्धतीनं आपण आता वागलं पाहिजे हीच आग्रहाची विनंती करतो. आणि विधानसभेला देखील आपण चांगल्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जास्तीत जास्त आमदार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निवडून द्या. तुमची राजनीतिक सगळी कामं पूर्ण करण्याचा शब्द आज या दिंडोरीच्या जाहीर सभेमध्ये मी आपल्याला देतो. एवढंच बोलतो आणि आपल्या सगळ्यांची रजा देतो. जय जय महाराज.